नमस्कार सखी, आज बनवणार आहोत आपण सुके बोंबलाची झणझणीत अशी चटणी, त्याला आपण ठेचाई बोलतो. हा स्टोअर करणं खूप इझी आहे, 15 दिवसाच्या वर आपण याला स्टोअर करू शकतो आणि चवीलाही खूप स्वादिष्ट लागतं. आपल्याला एखादा पदार्थ आवडत नसेल त्यावेळेस हा तोंडी लावायलाही थोडी चटणी आपण सोबत घेतली तर खूपच टेस्टी होती. तर चला तर मग सुरुवात करूया. यासाठी मी 7-8 मिरच्या घेतलेल्या आहेत, ज्या आपण याची देठ साफ करून घेऊया. या पद्धतीने मी सर्व मिरच्यांची देठ काढून घेतलेले. त्यानंतर आपण लसूणही साफ करून घ्यायचा. हे बघा, मी मोठा लसणाचा असा कट्टा घेतलेला आहे, तोही आपण साफ करून घ्यायचा या पद्धतीने. हे बघा, मी लसूण आणि मिरची साफ करून घेतलेले. त्यानंतर आपण हे बोंबिलही साफ करून घ्यायचे. तर मी एक मोठे बोंबील घेतले, तुम्ही हवे असाल तर छोटे घेऊ शकता. या पद्धतीने मी गॅसवर हे सर्व बोंबील भाजून घेते. हे बघा, या पद्धतीने आपण सर्व बोंबील गॅसवर असे जास्तही भाजायचे नाही, जेणेकरून कडवट होतील ते. एका तव्यामध्ये मी मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्या हलक्या रोस्ट करून घ्यायच्या 2 ते 3 मिनिटासाठी या पद्धतीने. आता आपण हे सर्व रोस्ट केलेले मिरची आणि लसूण एका जारमध्ये, मिक्सर जारमध्ये काढून घेऊया. आणि त्याच पद्धतीने मी बोंबिले साफ करून तुकडे करून घेतले होते, तेही आपण या जारमध्ये टाकून चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. मीठ त्याच्यामध्ये थोडं जास्त लागतं. हे बघा, मी याचा असा पेस्ट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे आणि आपण जे मिक्सरमध्ये काढून घेतलं होतं तेही आपण याच्यात टाकून घ्यायचं. आणि गॅसचा फ्लेम आपण छोटा करून घ्यायचा, जेणेकरून आपली चटणी जळणार नाही. आणि हे बघा, गोल्डन होईपर्यंत या चटणीला आपण अशा या पद्धतीने तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे. हे बघा, तयार झालेली आहे आपली झणझणीत अशी सुक्या बोंबलाची चटणी. तर तुम्ही नक्की करून बघा आणि कशी झाली ती मला नक्कीच कळवा.